शिक्षण आणि रोजगार वाचवण्यासाठी गोंडपिपरीमध्ये जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला। यात अनेक विद्यार्थी, शेतकरी, कर्मचारी, राजकीय सामाजिक क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। कंत्राटी पदभरती, शाळा बंद अशा धोरणांची अंमलबजावणी करणारे सरकार कुचकामी असल्याचे नारेबाजी करत जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला। भारतीय संविधानाच्या माध्यमातून आमचे हक्क आणि अधिकार सुरक्षित केले आहेत, मात्र आज राज्यातील 62,000 शाळांच्या खासगीकरणावरून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे शिक्षण बंद करण्याचा शासनाने घाट घातला आहे। शिक्षण, नोकरी, रोजगार, शेतकरी आणि शेतमजुरांना सोयी सुविधा घ्यायच्या म्हटल्या की सरकार पैसे नाही असं कारण पुढे करते। तेच सरकार उद्योजकांचे हजारो कोटींचे कर्ज माफ करत आहे। सरकार पैसे नाही हा बहाणा करत आहे, मात्र मुलांना ठेकेदारांच्या ताब्यात देऊन त्यांचे शोषण करत आहेत। सरकारला मुलांना वेठबिगारी लावायची आहे, त्या विरोधात आता आरपारची लढाई सुरू झाली असून विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी या मोर्चात सामील झाल्याचा सूर आंदोलनकर्त्यांनी पुढे केलाय। बघूयात याविषयी प्राध्यापक दिलीप चौधरी यांनी लायू चंद्रपूरला दिलेली प्रतिक्रिया। सरकारनं खासगीकरण आणि कंत्राटीकरणाचे जे काही धोरण राबवायला सुरुवात केलेली आहे त्याच्या विरोधात संपूर्ण महाराष्ट्रात जो एक विद्यार्थ्यांचा जन आक्रोश आहे तो चंद्रपूर जिल्ह्यात देखील सगळीकडे पाहायला मिळतो आहे। 20 तारखेला चंद्रपूरला जन आक्रोश मोर्चा झाला आणि आज गोंडपिपरी इथे झालेला आहे। सरकारला आमची विनंती आहे की शिक्षण, रोजगार आणि आरोग्य या 3 गोष्टी आहेत, त्यांचं खाजगीकरण जे चालू आहे ते थांबवावं तात्काळ, अन्यथा हा जो विद्यार्थ्यांचा रोष आहे हा प्रचंड मोठा उद्रेक रस्त्यावर जर आला आणि उद्या कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी जर निर्माण झाली तर ते संपूर्ण सरकारची जबाबदारी राहील। आणि म्हणून सरकारला विनंती आहे की हे निर्णय तात्काळ रद्द करावे आणि विद्यार्थ्यांना, कर्मचाऱ्यांना, सर्वांना न्याय द्यावा, अन्यथा एका मोठ्या रोषाला सरकारला सामोरे जावं लागेल। हा रोष उद्या विधानभवनापर्यंत आल्याशिवाय राहणार।